50 रुपयाला कलर आहे, 6 कलर भेटणार तुम्हाला त्यामध्ये। हे बघा रेड कलर आहे, व्हाईट कलर आहे, बेज कलर आहे, ब्लू कलर आहे, बघू। हे बघा सगळं कलर तुम्हाला भेटणार। लहान मुलांचे युनिफॉर्म वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून उत्तम आहे। 60 रुपयाला 6 पीस पडणार आहे तुम्हाला फुल साइज मध्ये। ओ वाव, सो हे 60 रुपयाला तुम्हाला 6 पीसेस मिळणार आहे तिकडे। सो हे बघा इथे तुम्हाला स्क्रीन वरती कलर्स दिसत असतील, मस्त कलर्स आहेत। ह्याची काय कॉस्ट आहे? 300 रुपयाला पॅकेट आहे, 300 रुपीजला तुम्हाला पॅकेट आहे। 10 विल कम, 10 येणार आहे त्यामध्ये, मस्त। ओ क्लिप मध्ये जर जवळून बघितलं तर ते रबर असतात, याला रबर ग्रिप आहे। सो रबर आहे बघा ह्याच्या, त्याच्यामध्ये काय तुमचे कपडे काय स्लिप वगैरे होणार नाही, खाले पडणार नाही, चांगले असतात। आणि कधी कधी ह्या क्लिप्स मुळे काय होतं तर कपडे फाटले जातात, तर त्याच्यामुळे हे फाटलेही जाणार नाही, फाटले जाणार नाही तुम्हाला। वाह मस्त। तो ह्याच्यामध्ये तुम्ही दादाने आम्हाला सांगितलं की पॅन्ट किंवा तर टॉवेल्स तुम्ही 1, 2, 3, 4, 5 एका वेळेला तुम्ही वाढत घालू शकताय। कमाला, हे काय आहे प्राइस? 30 रुपयाला पर पीस पडणार, 30 रुपीज, 30 रुपीजला आहे। स्कार्फ आहेत किंवा तर आपण जे गळ्यात स्कार्फ घालतो ते, किंवा तर जे स्टोल म्हणून यूज करतो आपण, काय करतो घरी जाऊन ते धुतो आणि ठेवून देतो, पण मग ते शोध मोहीम असते तर तशी होऊ नये म्हणून तुम्ही एकाच ठिकाणी, त्याचबरोबर सॉक्स असतील किंवा तर रुमाल असेल, हात रुमाल असेल, तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवू शकताय। सो टाय आणि बेल्ट ठेवायला म्हणून हे उत्तम आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 सो तुमचे 12 टाय असतील किंवा 12 बेल्ट असतील तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकताय। दिस इज नाईस। हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू लुक विद सखी। बरेच लोक कमेंट करून सांगत होतात की ताई क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुद्धा थोडं एक्सप्लोअर कर, तिथे थोडे शॉपिंग कर। तर येस, आज मी क्रॉफर्ड मार्केटला चालली आहे। माझ्या इथे मागे तुम्ही बघू शकता की फ्रीजसाठी, त्याचबरोबर वॉशिंग मशीनसाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्हाला स्टँड लागतात आणि ट्रॉली लागते, ते इथे आहे। बरं, ह्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा विषय म्हणजे काय तर तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे हँगर्स मिळणार आहेत। हो, आपल्या घरामध्ये एस्पेशली एखाद्यांना खूप सवय असते कपडे इस्त्री करायचे, प्रॉपर ते हँगरला लावायचे आणि मग ते वापरायचे, तर अशा लोकांसाठी म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्कीच असणार आहे। शिवाय यांच्याकडे 60 रुपीजपासून वेगवेगळ्या व्हरायटीचे हँगर्स मिळतात। बरं, आज मी कुठे आली आहे खरेदीला ते मी पुन्हा एकदा सांगते। आज मी आली आहे क्रॉफर्ड मार्केटला। क्रॉफर्ड मार्केटला आलात की तुम्हाला बिल्डिंग स्क्रीनवर दिसत असणार आहे, त्याच्या अगदी लेफ्ट हँड साईडला रस्त्याच्या कोपऱ्यात तुम्हाला लोहार चाळ पोलीस चौकी दिसत असणार आहे, आणि त्याच्या अपोजिट साईडला कम्फर्ट असं खूप मोठं शॉप आहे कपड्यांचं। त्याच्या साईडच्या म्हणजे अपोजिटच्या लेनमध्ये आलात की तुम्हाला कोपऱ्यातून दुसरं दुकान, म्हणजेच काय तर लिटिल शॉपी, शॉप नंबर 2, लोहार चाळ, प्रॉफिट मार्केट, मुंबई। इथे तुम्हाला खरेदीला यायचं आहे, CST स्टेशनवरनं अगदीच वॉकेबल डिस्टन्सला आहे। सो आणि हे मंडे टू सॅटर्डे शॉप ओपन असतं, संडेला क्लोज्ड असतं। वेळ मी नंतर त्यांना विचारून तुम्हाला सांगते। इथे तुम्हाला 60 रुपीजपासून हँगर्सची भरम 60 व्हरायटी पाहायला मिळणार आहे। चला एक्सप्लोअर करूयात। सो इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला वुडनमध्ये, स्टीलमध्ये, प्लॅस्टिकमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे हँगर्स अवेलेबल आहेत। बरं, मगाशी मला असं वाटलं की हे प्लॅस्टिक असेल, पण नाही, हे प्लॅस्टिक नाही आहे, हे वेल्वेट आहे। काय कमाल आहे ना हे सगळं, हे मुळात घरामध्ये फार युजफुल वस्तू आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर आपण रुमाल आणि काही जणांना सवय असते की लहान मुलांचे कपडे वगैरे वाळण्यासाठी म्हणूनसुद्धा इथे चांगले आहेत, हे सगळं खूप उत्तम आहे। आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडे अजून काय काय आहे त्यांची स्पेशालिटी तेही बघूयात। कम दादा, ते 60 वाले स्टार्टिंग रेंज ना तुमच्याकडे, तिथपासून दाखवा ना मला। हे बघा ना मॅडम, ते 60 रुपयाला 6 पीस पडणार आहे तुम्हाला फुल साइज मध्ये। ओ वा, सो हे 60 रुपयाला तुम्हाला 6 पीसेस मिळणार आहे तिकडे। वाहून चांगली क्वालिटी, 100 रुपयाला पॅकेट येईल, ते लायलन प्लास्टिक का फुल अनब्रेकेबल आहे, हे अनब्रेकेबल आहे। हा मॅडम, अनब्रेकेबल, 100 रुपयाला पॅकेट पडणार। सो हे 100 रुपयाला तुम्हाला 6 मिळणार आहे। वा, 60 रुपयाला 6 आहे आणि हे 60 रुपयाला ना। त्याच्यामध्ये कलर, त्याच्यामध्ये 6 कलर भेटणार मला, पिंक आहे, ब्लू आहे, अच्छा रेड आहे, ग्रीन आहे। $200 डझन आणि ह्याच्यामध्ये हे थोडे जाड आहेत आणि हे छोटे पातळ दिसत आहेत। ह्याची काय कॉस्ट आहे? हे बघा, हे घेतलं तुम्हाला 300 रुपयाला पॅकेट, स्टीलच्या वरती कोटिंग केलेलं आहे, स्टीलवर पॅकेट असतात। हे किती स्टील वरती कोटिंग केलेलं? 10 पीसेस, 10 पीसचं पॅकेट आहे, नॉन स्लिप हँगर, अँटी स्लिप बोलतो त्याला।
अँटी स्लिप हँगर यस 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 ओ त्याच्यामध्ये पण कलर आहे सहा कलर भेटणार तुम्हाला तुम्ही सहा कलर आता ओ येस सो हे बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती कलर्स दिसत असतील मस्त कलर्स आहेत ह्याची काय कॉस्ट आहे 300 रुपयाला पॅकेट आहे 300 रुपीजला तुम्हाला पॅकेट आहे सेट ऑफ 6 10 विल कम 10 येणार आहे त्यामध्ये मस्त सो तुम्ही आता माझ्या हातात हँगर बघताय सो हे ब्राईड लिहिलेलं आहे त्याच्यावरती आणि गोल्ड वुडनमध्ये आहे आणि त्याचबरोबर त्याला सिल्वरचा हँगर आहे आणि छान बो लावलेलं आहे म्हणजे किती छान डिझाईन केलं आहे एखादी मैत्रिणी जिचं लग्न ठरलं आहे तिच्यासाठी तुम्ही हे गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे दोन ह्याच्या व्हरायटी आहेत ह्याची प्राईस काय आहे 250 रुपयाला पर पीस पडणार पर पीस 250 आणि ह्याच्यामध्ये ग्रूम आहे ना ग्रूम पण ह्याच्यामध्ये आणि दोन कलर भेटणार गोल्डन आणि सिल्वर गोल्डन आणि सिल्वरमध्येच अवेलेबल आहे वा ओ काय कमाल आहे सो हे असं ग्रूम आणि ब्राईड असे तुम्हालाही नक्कीच इथे मिळणार आहेत कमाल नाईस सो बीच हँगर आता माझ्या हातात आहे छान बो लावलेलं आहे त्याला आणि हे कोणत्याही वेडिंग किंवा इतर कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिट जर तुम्हाला वेगळे एक्सक्लुझिव्ह सेवा ठेवायचं आहे तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये इट इज अ गुड टू गो ऑप्शन काय प्राईस आहे ह्याची 150 सिंगल सो 150 तुम्हाला हे सिंगल पीस इथे मिळणार आहे वा व्हेरी नाईस बरं ह्यांच्याकडे मगाशी जसं मी तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये व्हरायटी दाखवली त्याच्यामध्ये वुडनमध्ये पण माझ्या अशा डोक्याच्यावरती अशी खूप भरमसाठ लाईन आहे आणि त्याचं साधारण प्राईस रेंज काय आहे वुडनमध्ये घ्यायला बघा ना तुम्हाला 300 रुपीज ओ सो तुम्हाला 6 पीसेस मिळतील ह्यामध्ये आणि हे 300 रुपयाला आहे आणि वुडनमध्ये आहे सो तुम्ही बघू शकता वरून थोडं जाड आहे आणि इथे तुम्हाला जे मिळतं आहे ज्याची जी वेट आहे ती सुद्धा चांगली आहे ज्याच्यामध्ये इझिली कपडे तुमचे छान राहू शकतात आणि मुळात खराब नाही होणार मस्त आणि ह्याच्यामध्ये पण ब्राऊन मध्ये पण आहे ह्याची काय कॉस्ट आहे सेम प्राइस आहे 50 रुपये वाढणार आहे 50 रुपये वाढणार का त्याच्या पॉलिश जास्त असतात ना अच्छा त्याच्या पॉलिश जास्त असल्या कारणाने ते डार्क पॉलिश आहे त्याच्यामध्ये बर ते काढून बघा ना तुम्ही दाखवू तुम्हाला मी हो हो हे बघा ना मॅडम तर डार्क वाले 350 ला पडणार आहे 350 ला ओ सो खालती हे वेगळे रबर ग्रीप अँटी स्लिप हँगर लाकडावरती ते ग्रीप केलेलं आहे बघा इथे लाकडा आतमध्ये आहे त्याच्यावरती ग्रीप आहे ओ येस हा ते अँटी स्लिप बोलतात त्याला कमाल त्याच्यावरती रिंकल येणार नाही तुम्हाला अच्छा क्लोथ वरती रिंकल येणार नाही रिंकल नाही येणार आता क्रीज येतात ना ते क्रीज येणार नाही पॅन्टामध्ये कमाल ना म्हणजे तुमचे आयन केलेले कपडे तसे तसे राहायला मदत होणार व्हेरी नाईस सो सूटचे हँगर म्हणताय ना तुम्ही सूट लावायला हे चांगले पडेल तुम्हाला हे 75 पर पीस पडणार 75 रुपीजला पर पीस पर पीस याचे काय हे ब्रॉड असतात ना ते शोल्डर मध्ये बरोबर बसवले ओ नाईस सो हे सूट पीस आहे याच्यावरती ब्लेझर वगैरे व्यवस्थित राहू शकतो ना चालतात आणि याच्यापैकी चांगले आले पण आपल्याकडे दाखव हो सो त्यांच्याकडे ह्याहून थोडी हेवी क्वालिटी पण आहे जी 150 आहे सो तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित तुमचा ब्लेझर राहू शकतोय आणि कमाल आहे ना चांगले आहे मोठे हो येस हुक पण सुंदर आहेत बरं समजा मला हुक वेगळे हवे असतील ह्याच्यावर तुम्ही लावून देता का ते वेगळे करून द्याल ना तुम्ही का प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळे असतात ना लावण्यासाठी म्हणून तसं पण मिळतं ना तुमच्याकडे वा कमाल सो माझ्या हातात तुम्ही आता सुंदर हँगर्स पाहताय दादा ह्याची प्राइस काय म्हणाला 600 रुपयाला आणि तुम्ही ह्याच्या कोटिंग बद्दल पण म्हणाला आहे कोटिंग आहे फुल्ली नॉन स्लिप हँगर आहे फुल्ली रबर कोटिंग आणि नॉन स्लिप अँटी स्लिप बोलतात ना अँटी स्लिप हा वा आणि हे ह्याची ह्याची पण सेम सेमच आहे क्वालिटी पण जरा हाईट छोटे आहे आणि हाईट मोठी आहे ओ येस कोणी कोणी का रेडीमेड वॉर्डरोब असतात ना ते हाईट कमी असतात राईट हा त्यासाठी हे जास्त चालतात ओ ओके सो कमी हाईट वाले वॉर्डरोब साठी ते युजफुल आहे आणि लॉंग हाईट आहे शॉर्ट हाईट आहे दोन्हीसाठी हा चालतात वा हे 2-in-1 आहे 2-in-1 यस यस ओनली 1-in-1 अच्छा ओ ओके कबड मध्ये हात यूज करू शकता वा सो बघा तुम्ही एकंदरीत इकडे आलात तर तुम्हाला फक्त एवढं विचारायचं तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबचा फोटो वगैरे काढून या किंवा तुम्हाला कशा पद्धतीचा हवाय त्या हँगर तुम्हाला इकडे आलात की तुम्हाला हे नक्कीच मिळेल वा बरं मगाशी जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये इथे थोड्या अजून स्ट्रॉंग क्वालिटीचे पण इथे अवेलेबल आहे काय कॉस्ट आहे याची आणि हे किती पीसेस आहे हे 6 आहेत ना सेट ऑफ 66 येणार तुम्हाला हे बघा 6 पीसचे पॅकेट असतात 6 पीस आहेत वा हे तुम्हाला 6 पीस पडणार आहे 450 रुपयाला 450 यस मॅम 75 पर पीस पडलं तुम्हाला 75 पर पीस आतमध्ये रबर ग्रीप आहे स्लिप पण नाही होणार आहे ओ क्लिप मध्ये जर जवळून बघितलं तर ते रबर असतात हे ना रबर ग्रीप आहे सो रबर आहे बघा ह्याच्यामध्ये काय तुमचे कपडे काय स्लिप वगैरे होणार नाही खाले पडणार नाही चांगले असतात आणि कधी कधी ह्या क्लिप्स मुळे काय होतं तर कपडे फाटले जातात तर त्याच्यामुळे हे फाटलेही जाणार नाही फाटले जाणार नाही तुम्हाला वाह मस्त सो इथे तुम्ही बघितलं तर त्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे सुंदर सुंदर व्हरायटी आहे
कमल आहे. याची काय प्राइस रेंज आहे साधारण? इथे जी लावले मॅडम, हे तुम्हाला 200 रुपयाला पॅकेट पडणार. हे 200 रुपयाला सेट ऑफ 6 200 रुपयाला. आणि हे पण सेमच प्राइस आहे. वा नाईस. ओ हे वेगळे काहीतरी पद्धतीचे हँगर्स आहेत. पॅन्ट साठी घेतात हे. ओ पॅन्ट हँगर आहे. पॅन्ट हँगर. पॅन्ट हँगर. ओ ह्याला पण प्रॉपर रबरच आहे. रबर ग्रिप आहे. पण अँटी स्लिप हँगर आहे. अँटी स्लिप हँगर. यस मॅडम. वा नाईस. आणि हे कितीला आहे? 6 पीसेस. हे तुम्हाला पडणार आहे 400 रुपयाला पॅकेट. 400 रुपीस ला पॅकेट. सेट ऑफ 6 विल कम. सो एकंदरीत इथे आलात की पैसा वसूल नक्कीच आहे का मी सांगते, कारण की एकदा आपण हँगर घेऊन गेलो तो साधारण 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही यूज करू शकता. तर त्यामुळे हे अगदीच पैसा वसूल आहे. तुम्हाला सतत जाऊन इन्व्हेस्ट नाही करायचं. सो इथे सिल्वरमध्ये दादा हे बघू ना, एकदम फुल एसएस मध्ये ओरिजिनल स्टील असतात. ओरिजिनल स्टील. ओ हेवी पण आहे. हेवी पण आहे. स्ट्रॉंग पण आहे. क्वालिटी आहे. हे तुम्ही पाणीमध्ये पण यूज करू शकता. ओ सो पावसाळ्यात पण आपण बाहेर वगैरे लावू शकतो. सो पावसाळ्यात पण खराब नाही होणार. स्टेनलेस स्टील. कमाल ना. सो पावसाळ्यात युजली काय होतं तर बाहेर म्हणजे बाल्कनीत वगैरे जर कपडे नसतील वाढत तर ते आपण घरात रात्री झोपताना कुठे ना कुठेतरी लावतो. तर तुम्ही ह्याच्यावर टाकून ठेवू शकता. म्हणजे कपडे जरी ओले राहिले तरी हे खराब होणार नाही आणि तुमचे कपडे व्यवस्थित वाळले जातील. उत्तम आहे. तुम्हाला 500 रुपयाला पॅकेट पडणार. 500 रुपयाला. अच्छा 10 येथे. सो 500 रुपयाला तुम्हाला हे 10 मिळणार आहे तिकडे. ओ 50 रुपयाला. हे बघा रेड कलर आहे, व्हाईट कलर आहे, बेज कलर आहे, ब्लू कलर आहे. बघू हे बघा सगळं कलर तुम्हाला भेटणार. लहान मुलांचे युनिफॉर्म वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून उत्तम आहे. आणि हे किती? 6 सेट कितीला? 50 रुपयाला भेटणार. हे तुम्हाला 50 रुपयाला मिळणार आहे फक्त. 50 रुपीज. वा मस्त सुंदर आहे. ह्याच्यात किती कलर आहेत म्हणाल? 4-5 कलर. 6 कलर. वा छान. सो लहान मुलांसाठीचे हँगर्स तुम्ही इथे बघू शकता. बघा ना मॅडम, लहान मुलांसाठी बघा, हे वुडन मध्ये हँगर आहे. हे तुम्हाला 200 रुपयाला पॅकेट पडणार. 200 रुपीज पॅकेट. 200 रुपीजला तुम्हाला 6 पीस मिळणार आहे तिकडे. त्याच्यामध्ये जरा थोडे मोठे पण ब्लॅक पण कलर आहे बघा याच्यामध्ये. हे पाहिजे, हे पण सेमच रेट आहे. हे 200 रुपयाला पॅकेट आहे तुम्हाला. हे पण 200 रुपयाला. वा नाही म्हणजे लहान मुलांचे युनिफॉर्म, काही एक्सक्लुसिव्ह कपडे असतात ना बर्थडे पार्टीचे वगैरे काही, किंवा सूट असतील लहान मुलांचे, त्याच्यासाठी मस्त आहे हे ठेवायला. सो आता तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये असे युनिक हँगर्स मी दाखवते त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये पण छान छान व्हरायटी आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही दादाने आम्हाला सांगितलं की पॅन्ट किंवा तर टॉवेल्स तुम्ही 1, 2, 3, 4, 5 एका वेळेला तुम्ही वाळत घालू शकताय. कमाला हे काय आहे प्राइस? 30 रुपयाला पर पीस पडणार. 30 रुपीज. 30 रुपीजला आहे. एकामध्ये 5 पॅड राहील तुझ्यामध्ये. त्याच्यामध्ये चांगले पाहिजे तर मग येणार बघा. हे 60 रुपये नाही पण क्वालिटी त्याच्यापेक्षा डबल आहे. आणि साईडला तुम्ही हे ओले कपडे पण लावू शकता, हुक पण लावू शकता त्यामध्ये. स्कर्ट वगैरे साठी पण चालतात ते. नाईस ना. म्हणजे तुम्ही एकंदरीत इथे टॉवेल टाकताय तर इथे तुम्ही जे हुक्स आहेत किंवा असे हँगर्स पण साईडने लटकवू शकता. म्हणजे एकाच ह्याच्यावरती छान व्यवस्थित सगळे कपडे वाळू शकतायत. ह्याची काय कॉस्ट आहे? 60 रुपये. 60 रुपीज. बरं ह्याच्यामध्ये कलर्स कोणते आहेत ना? सो ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे कलर्स दिसत असतील. सो हे 6 कलर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि दादाने जे 60 मध्ये व्हरायटी दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला पेस्टल शेड्स आहेत सगळे इकडे. वा आणि ह्याच्यामध्ये स्कार्फवाले पण आहे बघा. स्कार्फवाले. हां बघू. ओ येस. सो स्कार्फ आणि दुपट्टा घरामध्ये कुठेही आपण टाकून देतो. म्हणजे मला युजली सवय आहे की मी आता काही, आता मी हा श्रग आहे घरी गेले की मी हा श्रग फोल्ड करणार आणि मग मी कुठले कुठेतरी ठेवणार तो व्यवस्थित. पण मग इझिली मला मिळण्यासाठी म्हणून आय थिंक मी हे विकत घ्यायला पाहिजे जेणेकरून मी पटकन घेतलं की मोकळी असं. पण हे शोध मोहीम असतं माझं. तर तसं बऱ्याच महिलांचं आणि मुलींचं होतं की स्कार्फ आहेत किंवा तर आपण जे गळ्यात स्कार्फ घालतो ते, किंवा तर जे स्टोल म्हणून यूज करतो आपण काय करतो घरी जाऊन ते धुतो आणि ठेवून देतो. पण मग ते शोध मोहीम असते तर तशी होऊ नये म्हणून तुम्ही एकाच ठिकाणी त्याचबरोबर सॉक्स असतील किंवा जर रुमाल असेल, हात रुमाल असेल, तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवू शकताय. मस्त आहे. ह्याची प्राइस काय दादा? हे 70 रुपीजचा पर पीस पडणार. 70 रुपीजला. सो किती राहतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो 9 स्कार्फ किंवा 9 रुमाल किंवा 9 किंवा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही व्यवस्थित ठेवू शकताय. काय प्राइस म्हणालात? 70 रुपीज. 70 रुपीज. आणि त्याच्यामध्ये कलर? 6 कलर याच्यामध्ये पण आहे. पर्पल आहे, व्हाईट आहे, ब्लू आहे, ब्लॅक आहे, पिंक आहे. 6 कलर याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला 6 कलर्स मिळणार आहेत. 6 कलर भेटा. पर्पल, व्हाईट, ब्लॅक, ब्लू, पिंक. कमाल. आणि हे विवा बघू. हे वाला टाय साठी, बेल्ट साठी हा लागता तुम्हाला. बेल्ट आणि बेल्ट ठेवायला. ओ बेल्ट ठेवायला एकदम स्पेशल हँगर आहे तुमचं. सो टाय आणि बेल्ट ठेवायला म्हणून हे उत्तम आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सो तुमचे 12 टाय असतील किंवा 12 बेल्ट असतील तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकताय. दिस इज नाईस. आणि हे छोटं. ओ नाईस. हे मस्तच आहे.
ते कलर पण एकदम छान हे परत ट्विस्ट होऊ शकतंय ना. ओ येस ह्याचं ट्विस्ट होऊ शकतंय. ह्याची काय प्राइस आहे छोट्या वाली? 150 ला. सो हे 150 लाकड आहे, कंप्लीट लाकूड आहे ना? लाकूड आहे आणि खालचे स्टील आहे. कमाल आहे, मस्त. आणि हे हे काय आहे, कशासाठी जातात मॅडम? स्पेशल टाय लावायला हँगर आहे. हे टायचे हँगर आहेत? अरे बापरे, म्हणजे मी पहिल्यांदा एवढे सगळे हँगर एक्सप्लोअर करते. हे टायचे हँगर आहेत? वा, ह्याच्यात हे असे ह्याच्यात टाय टाकायचे का? ह्याच्यामध्ये टाकायचे टाय, असं स्ट्रेट करून लावायचे. वन बाय वन बाय वन बाय वन बाय असतात. अच्छा, ओ ओके. अपोजिटला तुम्ही एक वन बाय वन म्हणजे एकावर एका एकावर एक असं ठेवू शकता. ह्याची काय कॉस्ट आहे? 150 आहे मला. सो हे सुद्धा लाकड विथ स्टील आहे मॅडम. 2-in-1 2-in-1 लाकूड आणि प्लस स्टील. आणि हे मगाशी मी वेल्वेट मध्ये पाहिलं, ह्याची काय प्राइस आहे? हे 100 rupees येणार तुम्हाला. 100 येस मॅडम, वेल्वेटचे पूर्ण. हो, हे कम्प्लीट वेल्वेट आहे. हे तुम्हाला 100 rupees मिळणार आहे इकडे. सो ह्याच्यावरती तुम्ही हे किचनमध्ये लावलं तर व्यवस्थित तुम्ही त्याच्यावरती काही ना काही, किंवा तर हे तुम्ही, माझं असं पर्सनल मत आहे की हे वेल्वेटमध्ये ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील दादा? ओनली ब्लॅक. अच्छा, फक्त ब्लॅक कलर आहे पण नाही, काही हरकत नाही. बट तुम्ही हे घरामध्ये कीज लावायला सुद्धा यूज करू शकता. मस्त आहे. सो इथे तुम्ही छान असे हँगरमध्ये तुम्ही प्रॉपर क्लिप्स पाहताय. तर हे अंडरगार्मेंट्स असतील किंवा लहान मुलांचे कपडे असतील, रुमाल किंवा छोटे छोटे जे काय स्कार्फ असतील, हे तुम्हाला वाळ्यात घालण्यासाठी म्हणून हे सोयीस्कर असतं. आणि हे खूप भरीव आहे. ह्याच्यामध्ये किती असतील साधारण? 30 kg आहे मॅडम ह्याच्यामध्ये. फोल्डिंग पण आहे, तुम्ही काम संपलं तर तुम्हाला फोल्डिंग करून तुम्ही ठेवू शकता कुठे पण तुम्ही. फोल्डिंग वाले पण आहे हे. फोल्ड करू शकता? मी करून बघू. फोल्ड होणार ते, पूर्ण फोल्ड होणार ते. काय प्राइस आहे ह्याची? 300 rupees पडणार मॅडम. 300 rupees. आणि ह्याच्यामध्ये कलर्स? ओरिजिनल स्टील कलर, दोन कलर भेटेल ह्याच्यामध्ये, ग्रे आणि पीच कलर. ग्रे आणि पीच. आणि ह्याची कॉस्ट? हे 300 rupees आहे मॅडम. 300 rupees होलसेल प्राइस. मस्त. आणि हे ब्लू आणि पिंक. ब्लू आणि पिंक. यस यस. बरं, हे स्टँड आहेत, ह्याची प्राइस काय आहे? हे मॅडम 100 rupees पर पीस पडणार. तुम्ही 100 हे कपडे इस्त्री करून तुम्ही लावू शकता. तुम्ही वॉल मध्ये फिट करा. तुम्हाला असं ब्रॅकेट पण देईल मी. हे बघा, असं एक ब्रॅकेट येईल तुम्हाला. म्हणजे हे इस्त्री करायचे आणि ह्याच्यावरती तुम्ही हँगर मध्ये लावून कपडे ह्याला लावायचे. तुमचं वॉल आहे, वॉल मध्ये असे फिट करायचे आणि ब्रॅकेट लावायचे माझे. हे असं यूज करू शकता तुम्ही वॉल मध्ये. कधी पण लावा ना कधी पण काढा. तुम्हाला पाहिजे तर लावून ठेवायचे. हे ब्रॅकेट सपोर्ट आणि वॉल सपोर्ट येईल तुम्हाला. अच्छा, ओ तसंही आहे. वा, काय प्राइस आहे याची? 100 rupees पडणार तुम्हाला विथ ब्रॅकेट. मॅडम विथ ब्रॅकेट? विथ ब्रॅकेट 100 rupees पडेल तुम्हाला. वा, सो तुम्ही नवीन घरा म्हणजे किंवा घरामध्ये काहीतरी नवीन कपड्यांसाठी करण्याचा विचार करता आहात, तर मग आय थिंक होल्डर म्हणून हे घेऊ शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये अजून काही व्हरायटी आहे का? हे थोडं मोठं आहे ना आणि लांब वाले पण आहे. 120 वाले पण आहे. ओ, ह्याचे शेप मस्त आहे. हे 150 आहे. आणि हे 180 rupees. 180 ला पडणार. आणि हे अगदी जाड आहेत ना? हे कितीला आहे? ते पण 180 rupees. 180 ला. वा, मस्त. नाईस. ह्याच्या व्यतिरिक्त दादा तुमच्याकडे मी पाहिलं ह्यांच्याकडे क्लिप्स आहेत कपड्यांचे आणि वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्ही क्लिप्स पाहू शकता. दादा, ह्याची प्राइस काय आहे पॅकेटची? 80 rupees पॅकेट पडणार. आणि हे छोटं? छोटंवाला 50 rupees पॅकेट आहे. 50 rupees. ह्याच्यात प्लास्टिक मध्ये आहे? प्लास्टिक मध्ये पण आहे मॅडम ह्याच्यामध्ये. बरं, त्या प्लास्टिकची प्राइस काय आहे? प्लास्टिक तुम्हाला बघा 50 rupees 2 dozen भेटणार आहे. 2 dozen 50 rupees. 50 rupees 2 dozen आहे. सो 50 rupees तुम्हाला हे 2 dozen मिळणार आहेत. आणि ते त्याच्यामध्ये पाईप आणि रस्सी दोन्हीसाठी आज चालतात तुम्हाला. पाईप आणि रस्सी? अच्छा, ओ किती? 80 rupees 2 dozen पडणार आहे. 80 rupees 2 dozen. वा, कमाल. आणि त्याचबरोबर स्टिकी हुक्स मध्ये पण त्यांच्याकडे व्हरायटी आहे. काय प्राइस आहे ह्याची? हे तुम्हाला 40 rupees पर पॅकेट पडणार आहे. हे 40 rupees. आणि हे कलर मध्ये? 60 rupees. यस. वा, त्याच्यामध्ये फॅन्सी पदर हेवी मध्ये हे घेऊन जावा. 10 kg कॅपॅसिटी आहे. 10 kg पॅकेट पडणार आहे. 7 pieces. सो 10 kg वजन हे हुक्स घेऊ शकता. घेऊ शकता. हे मी लावून शकतो. पायदर बघू शकता बघा इकडे. ओ, गोल्डन आणि सिल्वर मध्ये आहे. मस्त. कमाल. हे स्क्रू खुल्ला मारायच्या मगज मारी टाइल सनमायका मार्बल कुठे पण यूज करू शकता. वा, बघा, टाईल असेल परत त्यानंतर तुम्हाला असं खेळा ठोकण्याची गरज नाही आहे. हे सोयीस्कर आहे. काढा आणि चिटकवा. मस्त.
मग अशी दादांना मी विचारलं की त्यांच्याकडे कस्टमाईज करून पण हँगर्स अवेलेबल आहेत, तर ते नेमकं काय आहे? तर त्यांनी मला काय सांगितलं की असे तुम्हाला हँगर्स इथे मिळतील, हे कम्प्लीट वूडमध्ये आहेत, आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे खूप छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे, त्याच्यावरती नावं ते लिहून देतात. सो एकंदरीत दादा मला ह्याच्यावरती कोणाचं नाव लिहून हवं असेल कोणाला गिफ्ट करण्यासाठी म्हणून, ते पण करून देईल ना मॅडम. क्वांटिटी पाहिजे आपल्याला, 50 पीस भेटेल पाहिजे. 50 पीस तुम्हाला इझिली मिळतील ना? यस यस. वा, सो हे बघा हे काय भारी आहे, हेवी आहे किंचित. लेहंगा वगैरे साठी चालतात हे? लेहंगा साठी चालतात? वा, सो लेहंगा वगैरे ठेवण्यासाठी आहे, ब्लेझर आहे, त्यासाठी कमाल आहे. आणि क्वालिटी मस्त वाटते एकदम. हे बघा याच्यामध्ये पण बघा, हे पण हेवी वाले TMS आहे. हे बघा सगळं नाव ठेवलं आहे याच्यावरती. हे लेझर एंगेविंग केलेलं आहे, हे निकळणार नाही कधी पण तुम्हाला. ओ, लेझर पेंटिंग, लेझर एंगेविंग, लेझर एंग्रेविंग केलेलं आहे. सो त्यामुळे हे कधीच काहीही झालं तरी ते निघणार नाही, कितीही घासलं किंवा काहीही केलं तरी. वा, मस्त आहे हे. गोल्डन वाला आवडलं मला, मस्त आहे हे. खास ब्राईड किंवा ग्रूमसाठी म्हणून मस्त आहे ना, नवरी मुलीसाठी किंवा नवऱ्यासाठी छान आहे हे. म्हणजे ते त्यांचे सूट किंवा ड्रेसेस साडी मस्त ठेवू शकतात. आणि ओ, ह्याच्यामध्ये पण आहे ते मगाशी, हा रबरचं ग्रीप त्यांनी सांगितलं. स्लिप होणार नाही, रिंकल्स येणार नाही, फाटणार नाही कपडा, काय नाही होणार, मस्त ना. याच्यामध्ये बघा व्हाईट कलर पण याच्यामध्ये, हुक पण छान आहे बघा. ओ यस, प्राइस रेंज काय आहे साधारण या सगळ्याची? सगळं तुम्हाला 200 रुपयाला आहे, 250 रुपयाला आहे, 300 रुपयाला आहे. अच्छा, 200 रुपये स्टार्टिंग ना. सिंगल पीस घ्यायला गेला तर तुम्हाला 200 रुपयापासून आहे. आणि तुम्ही इथे व्हरायटी बघा, सुंदर आहे. बरं दादा, शॉप किती ते किती लावता तुम्ही? आम्ही 10 वाजता उघडतो, 10 ते 9 वाजता बंद करतो. सो मंडे टू सॅटरडे, मंडे टू सॅटरडे, संडे क्लोज, संडे क्लोज. सो सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. दादा थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मला. आणि पुन्हा एकदा सांगते मी आज कुठे आली आहे खरेदीला, तर मी आज आली आहे प्रॉफिट मार्केटला. हो, प्रॉफिट मार्केटला आला तर लोहार चाळ शॉप नंबर 2. शॉपचं नाव काय आहे तर ते स्क्रीनवर मी मेन्शन करते, लिटिल शॉपी असं या शॉपचं नाव आहे. 20 वर्षहून अधिक झालेली आहेत बरं का या दुकानाला. हो, तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. लँडमार्क पुन्हा एकदा सांगते या शॉपचं, प्रॉफिट मार्केटची बिल्डिंग आहे त्याच्या अपोजिट साईडला रस्त्याच्या कोपऱ्यात तुम्हाला लोहार चाळ पोलीस चौकी दिसेल. त्याच्या अपोजिट साईडला कम्फर्टचं दुकान आहे, आणि कम्फर्टच्या अपोजिटच्या लेनमध्ये आलात तर 2 दुकानं सोडली की लगेचच तुम्हाला हे दुकान दिसेल. तर अशा पद्धतीने आय थिंक मी तुम्हाला खूप छान आणि पैसा वसूल माहिती दिलेली आहे. हो ना, ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असंच मी कुठे कुठे जाऊन काय काय कवर करावं ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोक मत सखी.